आपले शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता पवार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। पिरणवाडी येथे पुतळ्याच्या मुद्द्यावरून झालेल्या राजकारणाचा निषेध। बुडाच्या भूसंपादनाला अनगोळमधील शेतकऱ्यांचा विरोध। आंतरराज्य बस वाहतुकीला मर्यादित स्वरूपात सुरुवात। चोरला घाटात पावसाची ढगफुटी। शास्त्रीनगर भागात मनपाकडून फवारणी मोहीम। सुळगा ग्रामस्थांच्या आंदोलनाची हेस्कॉमकडून दखल। आशा वर्करांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। कृषी योजनांच्या प्रसारासाठी भाजपची जागृती मोहीम। डॉक्टरांचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर। आरसीबीच्या आयपीएल अभियानाला विजयी प्रारंभ। आणि आता सविस्तर बातम्या। पिरणवाडी येथे पुतळ्याच्या मुद्द्यावरून काही नेते मंडळींकडून राजकारण करण्यात आले आहे। हा प्रकार निषेधार्ह असून अशा प्रकारे दुफळी माजविण्याचा प्रकार रोखण्यासाठी दक्ष राहून कार्य करण्याचा ठराव तालुका पंचायतीमध्ये करण्यात आला। तालुका पंचायतीमध्ये आयोजित बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली। तालुका पंचायत सदस्य उदय सिद्धन्नावर यांनी हा ठराव मांडला। सदस्य आप्पासाहेब कीर्तने यांनी त्याला अनुमोदन दिले। हा ठराव मंजूर करण्यात आला। बुडाच्या भूसंपादनाला अनगोळ मधील शेतकऱ्यांचा विरोध। विकासाच्या नावाखाली अनगोळ भागातील सुपीक शेत जमिनीचे संपादन करण्याचा घाट घालू नये अशी मागणी अनगोळ शिवारातील शेतकरी आणि नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे।
या मागणीचे निवेदन मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले. अनगुळ भागातील शेतकऱ्यांनी या भूसंपादनाला प्रखर विरोध दर्शविला आहे. बुडानी शेतकऱ्यांना नोटिसा पाठवून योजना क्रमांक 62 साठी जमिनीचे संपादन करण्याची सूचना केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांची सुपीक जमीन गेल्यास त्यांचे नुकसान होणार आहे. अनगुळ शिवारातील शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात विविध पिकाचे उत्पादन घेण्यात येते, तो घास हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नये अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन सादर करणाऱ्या शेतकरी बांधवांचे नेतृत्व जयराज हलगेकर, विनायक गुंजटकर, मनोहर शिरोडकर यांच्यासह अन्य प्रतिनिधींनी केले होते. आंतरराज्य बस वाहतुकीला मर्यादित स्वरूपात सुरुवात. मागील काही महिने थांबलेल्या आंतरराज्य बस वाहतुकीला आता प्रारंभ झाला आहे. मंगळवारपासून मर्यादित स्वरूपात बस सेवा सुरू झाली असल्याची माहिती परिवहन मंडळाच्या विभागीय नियंत्रण कार्यालयातून देण्यात आली. फक्त बेळगावमधून महाराष्ट्रात जाणाऱ्या बसेस आता येऊ लागल्या आहेत. इतर जिल्ह्यांमधून येणाऱ्या बसेस मात्र महाराष्ट्रात जाऊ शकणार नसल्याचे सांगण्यात आले. कोरोनाच्या कालावधीत संपूर्णपणे बंद करण्यात आलेली बस सेवा मागील आठवड्यात काही टप्प्यांवर सुरू करण्यात आली होती. आता आंतरराज्य स्वरूपात याचा प्रारंभ झाला आहे. त्यासाठी ई पासची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता प्रवासी बेळगावातून कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यात प्रवास करू शकतात. सध्या ही सेवा फक्त बेळगाव विभागातून सुरू करण्यात आली आहे. अन्य जिल्ह्यातून होणाऱ्या प्रवासासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात आले. चोरला घाटात पावसाची ढगफुटी. रविवार आणि सोमवार अशा दोन दिवशी मुसळधार पावसाने चोरला घाटात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. चोरला घाटातील आसपास असलेल्या ग्रामीण भागातील शेतात मुसळधार पावसामुळे शेतामध्ये पाणीच पाणी झाले आहे. गेले 15 दिवस या भागात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे नागरिकांना पावसाचा असा जोर येईल असे वाटले नव्हते, पण रविवार आणि सोमवारी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. या पावसाचा जबरदस्त तडाखा बसल्यामुळे या मार्गावर चालवणाऱ्या चारचाकी वाहनधारकांचे रस्त्यावरून जाताना मोठे हाल झाले. या मार्गावरील काही खड्ड्यात ट्रक अडकल्याने वाहतूक खोळंबली होती, त्यामुळे 3 ते 4 तास वाहतूक मार्ग बंद होता. शास्त्रीनगर भागात मनपाकडून फवारणी मोहीम. शास्त्रीनगर मधील पहिला, दुसरा व तिसरा क्रॉस परिसर, SPM रोड व न्यू गुडशेट रोड वरील काही रस्त्यांवर मंगळवारी सकाळी फवारणी मोहीम राबविण्यात आली. मनपाच्या आरोग्य विभागातर्फे सुपरवायझर जाधव आणि इसय्या यांनी स्वच्छता निरीक्षक शिवानंद भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली. या कामी अमित कदम, माई पाटील, राहुल पाटील यांनी पुढाकार घेतला. सुळगा ग्रामस्थांच्या आंदोलनाची हेस्कॉमकडून दखल. सुळगा येथून 33 KV सबस्टेशनची उच्च दाबाची विद्युत वाहिनी घालण्यात येत आहे. त्याविरोधात ग्रामस्थांनी हेस्कॉमचे काम बंद पाडले होते. तसेच सदर काम थांबविण्यासाठी आंदोलन करून सोमवार दिनांक 21 रोजी निवेदन दिले होते. ग्रामस्थांच्या आंदोलनाची दखल घेऊन हेस्कॉमच्या अधिकारी वर्गाने मंगळवारी याची पाहणी केली. या संदर्भात चर्चा करण्यासाठी हेस्कॉमच्या 33 KV विभागाचे अधिकारी अशोक सूर्यवंशी व उजगाव विभागाचे अधिकारी मंजुनाथ यांनी सुळगा येथे भेट दिली. त्यावेळी ग्रामपंचायतीच्या PDO पूनम गडद, माजी सदस्य व गावकऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. सदर लाईन ही गावाच्या बाहेरून घालण्याची मागणी केली. त्यावेळी अधिकारी अशोक सूर्यवंशी यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून त्यांनी जो निर्णय देतील त्यानंतरच काम सुरू करण्यात येईल अशी हमी ग्रामपंचायतीला लेखी स्वरूपात दिली. त्यानंतर तेथून अधिकारी परतले. यावेळी ग्रामपंचायत माजी सदस्य यल्लाप्पा कलखामकर, भागांना नरोटी, यल्लाप्पा उजगावकर, विमल पाटील, गायत्री तुप्पट, सिद्धव्वा कांबळे व ग्रामस्थ उपस्थित होते. आशा वर्करांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. नागरिकांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी नेहमीच सेवा देणाऱ्या आशा कार्यकर्त्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यांना योग्य वेतन आणि आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सरकारने त्वरित पावले उचलावीत अशी मागणी आशा कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. आयटक प्रणित कर्नाटक राज्य संयुक्त आशा कर्मचारी संघटना यांच्या वतीने या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की आशा कर्मचाऱ्यांना किमान
12,000 रुपये दरमहा वेतन देण्यात यावे, त्याचप्रमाणे त्यांच्या आरोग्य रक्षणासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली। या आंदोलकांचे नेतृत्व गीता रायगोळ, रूपा अंगडी, भारती माशाळ, सुजाता काडमठ आदींनी केले होते। कृषी योजनांच्या प्रसारासाठी भाजपची जागृती मोहीम। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने व्यापक योजना राबविण्यात येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा यासाठी भाजप ग्रामीण विभाग आणि किसान मोर्चाच्या वतीने जागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। शेतकऱ्यांच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेल्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजप कार्यरत आहे। अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ व्हावा तसेच त्यांचे उत्पन्न वाढावे या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सातत्याने कार्यरत आहे। कृषिक ಮತ್ತು ಕೃಷಿಕ ಬೆಳೆದಿರುವಂತ ಬೆಳೆಗಳಿಗೆ ಮಿನಿಮಮ್ ಸಪೋರ್ಟ್ ಪ್ರೈಸ್ ಅನ್ನು ಕೊಡೋ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಹೆಜ್ಜೆಯನ್ನ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರ ಇಟ್ಟಿದೆ। ಅದಲ್ಲದೆ ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಎಪಿಎಂಸಿ ಯ ಮುಖಾಂತರ ಮಾತ್ರ ಕೃಷಿಕ ತಾನು ಬೆಳೆದಿರುವಂತ ಬೆಳೆಗಳನ್ನು ಮಾರಾಟ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇತ್ತು। ಅವರು ಒಂದತರ ಅದರ ಮೇಲೆ ನಿಯಂತ್ರಣವನ್ನ ಮನೋಪಾಲಿಯನ್ನ ಹೊಂದಿದ್ರು। ಆದರೆ ಇವತ್ತು ಈ ಹೊಸ ಕಾನೂನಿನ ಪ್ರಕಾರ ಅವುಗಳನ್ನು ತೆಗೆದು ಹಾಕಿದೆ। ಕೃಷಿಕ ತಾನು ಬೆಳೆದಿರುವಂತ ಬೆಳೆಗಳನ್ನು ಮುಕ್ತ ಮಾರುಕಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ತನಗೆ ತಿಳಿದಲ್ಲಿ ಮಾರಾಟ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ ಮುಖಾಂತರನು ಟ್ರೇಡ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅಂತರರಾಜ್ಯ ವಲಯದಲ್ಲಿ ಸಹ ಅವನು ತನ್ನ ಬೆಳೆಗಳನ್ನು ಮಾರಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶವನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಂತ ಸರ್ಕಾರ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರ। कर्नाटक राज्यात देखील या योजनांचा लाभ देण्यासाठी व्यापक जागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे असे यावेळी सांगण्यात आले। यावेळी भाजपचे शशी पाटील, शरद पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। बीम्स डॉक्टरांचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर। आपल्या गलथान कारभारामुळे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडत असलेले बीम्स हॉस्पिटल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे। डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा फटका बसल्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे याची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे। बेळगाव जिल्ह्यातील एका महिलेला श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र योग्य उपचार मिळत नसल्याचे कारण पुढे करून आणि संबंधित 36 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी बीम्स विरोधात उद्रेक करत आपत्कालीन विभागात काम करणाऱ्या डॉक्टर व नर्सला 10 ते 15 जणांच्या गटातील काहींनी मारहाण केली आहे। हा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला आहे। घटनेनंतर वैद्यकीय अधीक्षक गिरीश यांनी भेट देऊन घटनेचा आढावा घेतला आहे। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। बेळगाव जिल्ह्यात काँग्रेसचे आमदार असणाऱ्या 2 महिला आमदारांना पक्ष प्रवक्तेपद बहाल करण्यात आले आहे। खानापूरच्या आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर आणि ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर या दोघांनाही पक्ष प्रवक्तेपद बहाल करण्यात आले आहे, त्यामुळे काँग्रेस पक्षाने बेळगाव जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना नवे बळ दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। आनंदवाडी युवक मंडळातर्फे हेल्प फॉर निडी संस्थेचा सन्मान। शहापूर आनंदवाडी येथील आनंदवाडी महिला मंडळ व युवक मंडळातर्फे आयोजित हेल्प फॉर निडीच्या समाजसेवकांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला। व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर, रुग्णवाहिकेच्या चालक माधुरी जाधव,
भाग्यश्री अनगोळकर, प्रीती बसवराज, दीपक पांडे उपस्थित होते। यावेळी सुरेंद्र अनगोळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तसेच माधुरी जाधव यांनी रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करत असताना आलेले अनुभव सांगितले। यावेळी शशिकांत रणदिवे, सुनील सरनोबत, शशिकांत पाष्टे, पवन धोंगडी, प्रताप श्रेयकर, आकाश कणबरकर, विनय पाटील, सुरेश गवी, महादेव मासमर्डी, गुंडू कदम, प्रदीप गगणे, संतोष गगणे, निलेश कांदेकर उपस्थित होते। खासबाग येथे ब्लॅक स्पॉट बंद। वॉर्ड नंबर 21 खासबाग येथे ब्लॅक स्पॉट बंद करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शेजारी मोठा कचरा साठत होता, त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना याचा उपद्रव होत होता, तसेच आरोग्यही धोक्यात आले होते। त्यामुळे नागरिकांच्या विनंतीवरून येथील कचरा हटविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली। आरोग्य निरीक्षक शिल्पा कुंभार, वॉर्ड सुपरवायझर संजय पाटील यांनी सतत 15 दिवस येथील नागरिकांना समजावून सांगून कचरा बंद करण्याचा प्रयत्न केला। नितीन देमट्टी, सचिन देमट्टी, युवा कार्यकर्ते विजय जाधव यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे ब्लॅक स्पॉट बंद करण्यात आला। या ठिकाणी पुन्हा जर कोणी कचरा टाकल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल, असा इशारा महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आला आहे। या परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत। सिमेंट कंपन्यांच्या मनमानीबद्दल विक्रेत्यांची तक्रार। सिमेंट कंपन्यांनी केलेल्या भरमसाठ दरवाढीमुळे सिमेंट विक्रेत्यांसमोर संकट उभे ठाकले आहे। याची गंभीर दखल घेऊन सरकारने यावर नियंत्रण आणण्यासाठी विशेष पावले उचलावीत, अशी मागणी सिमेंट डीलर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे देण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की कोरोनाच्या कालावधीत याच सिमेंट कंपनीने सिमेंट दर कमी करण्याची सूचना केली होती। आता या दरांमध्ये वाढ झाल्यामुळे त्याचा परिणाम बांधकाम व्यवसाय क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे। याची दखल घेऊन त्यावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे। संघटनेचे अध्यक्ष इराणा देयण्णावर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले। यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते। सोमवारी 171 नवे कोरोना रुग्ण आढळले। बेळगाव जिल्ह्यात सोमवारी 171 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत। जिल्ह्याची रुग्णसंख्या आता 17,981 इतकी झाली आहे। तसेच 441 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। आरोग्य कुटुंब कल्याण खात्याच्या वतीने सोमवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली। आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 15,902 इतकी झाली आहे। गेल्या 24 तासात जिल्ह्यात 3 जणांचा बळी गेला आहे। जिल्ह्यातील एकूण बळींची संख्या 272 इतकी झाली आहे। नागोडा पुलावरून वृद्ध वाहून गेला। जोयडा तालुक्यातील नागोडा येथील पुलावरून एक वृद्ध पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे। गणपती शांभा नाईक वय 62 हा जोयडा येथे कामानिमित्त येऊन पुन्हा नागोड्याला जात असता येथील नागोडा पुलावर पाणी आल्याने वाहून गेल्याचे येथील नागरिकांकडून सांगण्यात आले। यामुळे घटनास्थळी जाऊन पोलीस पथक, जोयडा अग्निशमन दल व गणेशगुडी येथील पाणबुड्यांनी शोधाशोध केली, परंतु सोमवार सायंकाळपर्यंत सदर इसम सापडला नाही। यामुळे जोयडा पोलीस स्थानकात सदर इसम बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद झाली आहे। लोंढा ग्रामपंचायत माजी अध्यक्षाची आत्महत्या। लोंढा ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष प्रकाश पालेकर यांनी सोमवारी दुपारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। लोंढा गावातील निवडणूक कार्यकाळ संपण्यापूर्वीच अध्यक्ष प्रकाश पालेकर वय 57 यांनी सोमवारी दुपारी घरात कोणी नसलेल्या वेळी गळफास लावून घेतल्याचे सांगण्यात आले। त्यांची पत्नी काही कामानिमित्त बेळगावला गेली होती, तर मुले अभ्यास करण्यासाठी शेजारच्या घरी गेली होती। या घटनेची नोंद खानापूर पोलिसात झाली आहे। आरसीबीच्या आयपीएल अभियानाला विजयी प्रारंभ। आयपीएल स्पर्धेतील सोमवारच्या सामन्यात आरसीबी संघाने सनरायझर्स हैदराबाद संघाचा पराभव केला। या विजयाद्वारे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने आपल्या आयपीएलच्या अभियानाला विजयी प्रारंभ केला। किफायतशीर गोलंदाजी करत 3 बळी मिळवणारा यजुवेंद्र चहल सामनावीर ठरला। प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने 20 षटकात 5 बाद 163 धावा केल्या। उत्तरादाखल सनरायझर्स हैदराबाद संघाने शानदार सुरुवात केली होती,
पण दोन बाद 121 वरून त्यांचा डाव कोसळला व 153 धावात आटोपला। बाबूराव बसवंत परीट यांचे निधन। मरगाई गल्ली हलगा येथील रहिवासी बाबूराव बसवंत परीट वय 82 यांचे सोमवार दिनांक 21 रोजी रात्री निधन झाले। त्यांच्या पश्चात 3 मुले 2 मुली नातेवाईक असा परिवार आहे। पत्रकार मिलिंद देसाई यांना पत्नी वियोग। पत्रकार मिलिंद देसाई यांच्या पत्नी विद्या देसाई वय 30 यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले। त्यांच्या मागे पती सासू सासरे आई वडील असा परिवार आहे। विठ्ठल गावडे गुरुजींचे निधन। मूळचे कानूर खुर्द तालुका चंदगड व सध्या विजयनगरचे रहिवासी विठ्ठल रामचंद्र गावडे गुरुजी वय 98 यांचे सोमवार दिनांक 21 रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांच्या मागे एक मुलगा एक मुलगी सून जावई नातवंडे पणतवंडे असा परिवार आहे। माजी मुख्याध्यापक डी व्ही गावडे यांचे ते वडील तर पत्रकार सुनील गावडे यांचे ते आजोबा होत। ते जुन्या काळातील आदर्श शिक्षक होते। परशुराम भीमण्णा गुरव यांचे निधन। गणेबैल तालुका खानापूर येथील रहिवासी आणि जुन्या पिढीतील पशुवैद्य परशुराम भीमण्णा गुरव यांचे 22 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांच्या पश्चात एक मुलगा सून 3 मुली जावई नातवंडे पणतवंडे असा परिवार आहे। अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष हनुमंत गुरव यांचे ते चुलते होत। याबरोबरच स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।